शेतकरी कर्जमुक्त प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी तीनशे पासष्ट दिवसांची अट रद्द करून नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कृषी मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र शासनातर्फे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना पन्नास हजारांपर्यंत अनुदान जाहीर एक जानेवारी एकतीस मार्च दोन हजार सतरा एकोणवीस या कालावधीमध्ये कर्ज उचल केला असेल आणि ते कर्ज सलग तीन, तीन पासष्ट दिवसांच्या कर्ज भरणा केला असेल असा शेतकऱ्यांना या लाभासाठी पात्र ठरवलं गेले एक दिवसही उशिराने कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतील लाभाचा फायदा होणार नाही एक एप्रिल नंतर जे कर्ज वाटप होते ते खरीप हंगामाचे असते या कर्ज भरण्या शासनाने मुदत वाढ दिली आहे मात्र रब्बी हंगामाच्या कर वसुलीस मुदत वाढ दिली नाही एक एप्रिल दोन हजार एकोणवीस या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज भरण्यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत वाढ दिली होती यामुळे तीनशे दिवसांचे रद्द न केल्यास या के योजनेपासून नियमित कर्ज भरणा करणारे बहुसंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहे यामुळे या, या योजनेतील शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणाऱ्या अटी रद्द करून सरसगट प्रोत्साहन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येण्याची मागणी जानेफळ सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब बेताळ सरपंच कृष्णा काबंडे सय्यद अंतर्गत लड्डू पटेल आणि इतर शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हरिभाऊ बागडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सय्यद लाल एम न्यूज बाजार सावंगी दोन हजार सतरा अठरा एकोणीस ते ती एकतीस मार्च या प या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवसाची अट न घालता रब्बी खरीप वाटप भेदभाव न करता ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार सतरा अठरा एकोणीस या वर्षात कर्ज घेतलेले त्या शेतकऱ्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ देण्यात यावा ही विनंती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी जी प्रोत्साहनपर योजना शासनाने घोषित केली ती फसवी आहे कारण तीनशे पासष्ट दिवसाची अट घालून पन्नास टक्के शेतकऱ्यांना लाभ न देण्याचा शासनाचा डाव आहे